सांगणारी माणसं वेगळी नाही, तर त्यांचा वाळू जो आहे तो वाळू बहकत जातो. कारण हे वय असं आहे की हे खरं घडण्याचं वय. केवळ नोकरीसाठी शिक्षण नव्हे तर मी नाट मारीन तिथं पाणी काढील ही क्षमता घेऊन यांनी खऱ्या अर्थानं शिकलं पाहिजे. शिकता शिकता जे काही आपल्याला आत्मसात करायला भेटत आहे ते यांनी घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या मते याच्यातला एकही असा माणूस नसणार आहे की जो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आहे, आणि असा जर असेल तर त्यांना उभं राहा एक पण नसणार. ही सगळी माणसं, ही सगळी मुलं किंवा तुम्ही काय मी काय आपल्या सर्वांची स्टोरी सारखी आहे. आपण संघर्षातून स्वतःच आयुष्य उभं केलेलं आहे, तोच संघर्ष आज ही पिढी करते. ही पिढी करते फक्त त्यांना परिस्थितीची आज जाण नाही, आणि ती जाण करून देण्यासाठी तुमच्यासारखी माणसं आणि त्यासारखे उत्सव घ्यावे लागतात. म्हणजे व्यवसाय करा, कोणत्याही क्षेत्रात जा, पण तो जात असताना किती सचोटीनं केला पाहिजे ही सचोटी तुमच्या अनुभवातून तुमच्या स्टोरीतून सांगितली गेली. महाराष्ट्रातला माणूस हा आपली माती, आपली संस्कृती, आपली माणसं सोडून जायला फारसा तयार नसतो, आणि म्हणून आम्ही कुठेतरी मागे पडतो. ज्या 10 मुलांची अपेक्षा आपण केलेली आहे, 10 नव्हे तर मी 100 सुद्धा पाठवू शकतो असं आश्वासन तुम्ही दिलेलं आहे, त्यावेळी एक तरी हात असा वर व्हायला हवा, मी जायला तयार आहे. पण अजूनही आम्ही माझं घर, माझा बापल्या, माझं हे याच्या पलीकडे जायला तयार नाही आहोत. मुलींच्या बाबतीत तर कसं दूर हे स्वप्न राहिलं. कारण मुलीच्या जातीकडे पाहण्याचा आपल्या समाजाचा, आपल्या संस्कृतीचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. की हिला उद्याच्या आयुष्यात पडक्याच्या घरचं हे धन होणार आहे, हिला ग्रॅज्युएट होईपर्यंत मी शिकवेल, आणि त्याच्यानंतर तिने तिचा रस्ता पाहायचा आहे. म्हणजे पाहायचा आहे म्हणजे आपल्या बरोबर, आपला जो काही जोडीदार आहे त्याच्या बरोबरीनं तिनं आयुष्य व्यतीत करायचं. याच्या पलीकडे जाऊन माझं स्त्री म्हणून असलेलं एक अस्तित्व आहे, मला माझं स्वतःचं स्वावलंबन उभं करायचं आहे, मला माझ्या कुटुंबाला एक बौद्धिक आणि आर्थिक आधार द्यायचा आहे. या भूमिकेतून मुलींची मानसिक जडणघडण ज्यावेळी होईल आणि तुम्ही ही प्रेरणा घेऊन जेव्हा पुढे याल, त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण काय जे शिकतो आहोत ते शिकण्याचं सार्थक होणार. आणि आपला महाराष्ट्रीय माणूस इतर राज्यातल्या लोकांच्या तुलनेनं मागं पडतो तर याचं कारण हेच. मी अनेकदा कॉमर्सच्या वर्गावर गेल्यानंतर बोलत असतो की आमच्या गावामध्ये एखादं स्वीट मार्ट येतं, ते स्वीट मार्ट आल्यानंतर त्याच्या बरोबरीनं 2-3 माणसं आलेली असतात, त्याच्यानंतर दुसऱ्या एका चौकात दुसरं स्वीट मार्ट उभं राहतं, तोच माणूस त्याच्याच कुटुंबातल्या, त्याच्याच नात्यातल्या, त्याच्याच गावातल्या आणखी 10-5 लोकांना घेऊन येतो, आणि अशी स्वीट मार्टची एक लांब असत अशी रांग तयार होते. मग या गावातलं, त्या गावातलं, त्या शहरातलं अशी एक मुठ्ठी त्यांची साखळी तयार होते, आणि आम्ही त्यांच्या नावानं फक्त झेंडे घेऊन खडे फोडण्यामध्ये आपलं आयुष्य समर्पित केलं. दोष त्यांचा नाहीये, दोष त्यांच्या, दोष हा आपल्या दृष्टीचा आहे, दोष आपल्यातला. त्यांच्या नावानं, परप्रांतीयांच्या नावानं आपण खडे फोडण्यात काहीच अर्थ नाही. व्यवसायामध्ये, धंद्यांमध्ये, कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये सर्वाधिक सक्सेस ही माणसं का असतात, आणि एवढ्या मोठ्या संख्येनं महाराष्ट्रात येऊन ते स्वतःचं पोट तर भरतातच भरतात, पण स्वतःचं साम्राज्य उभं करतात. तुम्हाला उद्या म्हणजे अगदी साध्या कामगारापासून कारपेंटरपर्यंत सगळं अधिराज्य यांचं तयार होतं, त्यांच्या नावानं खडे फोडण्यात काय अर्थ. आम्ही महाराष्ट्रीयन माणसं बदलणार का त्या, आमच्यामध्ये ही सचोटी कधी आणणार, आमच्यामधलं स्किल जे आहे ते स्किल आम्ही कधी डेव्हलप करणार आहोत. मला जे करायचं आहे ते मला अत्यंत प्रामाणिकपणानं करायचं, सचोटीनं करायचं आहे. कितीही अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करून मला पुढे जायचं आहे, आणि अशा अडचणी तुमच्या आयुष्यात आल्यात पण तुम्ही त्याच्यावर मात करून आज इथपर्यंत पोहोचलात म्हणून तुम्हाला सर म्हणावं लागेल. हे असं एक वय आहे की ज्या वयातच खऱ्या अर्थानं आपल्याला घडायचं असतं, आणि घडायच्या वयात जर आपण घडलो नाही तर पुढे मग आपल्याला पश्चाताप करण्याचीच वेळ असते. शिक्षणानं मला काय दिलं म्हणून आम्ही आपल्या शिक्षण व्यवस्थेला नावं ठेवतो, आम्ही आमच्या कॉलेजला नावं ठेवतो, म्हणजे आपण त्या पदवीला नावं ठेवतो, काय खरं नाही. शिक्षणाच्या नावानं देखील खरे कोणत्या,
शिकता शिकता तुम्हाला काय आत्मसात करायचं, नवीन शैक्षणिक धोरण जे येणार आहे आता, त्या शैक्षणिक धोरणात तुम्हाला एका वेळी दोन पदव्या, दोन वेगवेगळ्या देशातल्या पदव्या, वेगवेगळ्या विद्यापीठांच्या पदव्या घेता येणार आहेत. पण पदव्या नुसत्या वाढवून काय करायचं आहे? नुसत्या पदव्या वाढतील आणि त्याच्यामुळे काय होणार आहे? अशा 50 पदव्या मिळाल्या तरी अर्थ नाही. पण मला जगायचं कसं आणि यशस्वीपणाला पुढे जायचं कसं हे ज्यावेळी मला कळेल त्यावेळी खऱ्या अर्थानं त्या पदवीला महत्व प्राप्त होणार आहे. आणि म्हणून यासारखे उत्सव द्यावे लागतात की ज्यातून तुम्हाला काहीतरी सांगायचं असत. परवा माझ्याकडं काही दोन चार मुलं आली होती, आमच्या अमुक अमुक विषयाचे तास होत नाही वगैरे वगैरे काही ते म्हटले. मी संबंधित विभाग प्रमुखांना म्हटले काय मुलांचं म्हणणं आहे जरा ऐका. मग त्यातून असं लक्षात आलं की ज्या मुलांना हे सगळं सांगितलं होतं तोच मुलगा तासाला नसतो. बरं ठीक आहे, नंतर त्याला प्रायव्हेटमध्ये सरांना म्हटलं त्यांच्याशी बोला आणि नंतर काय त्यांचं म्हणणं आहे ते तरी पाहतो. तर मग मी काय सर म्हणतो तासापेक्षा कार्यक्रमच जास्त होतो. म्हणजे एकतर तुम्ही 2 वर्ष घरात बंद होता, आता कुठं तुम्ही महाविद्यालयाच्या या मोकळ्या वातावरणात यायला लागली आहे. तास तर होणारच आहे, पण खऱ्या अर्थानं जगण्याचं शिक्षण घेण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात, जसं सरांनी पुस्तकाचं महत्व सांगितलं तसं यासाठी कार्यक्रम महत्वाचे असतात. आम्ही जी काही घडलेलो आहोत ती अशी एकाएकी अचानक नाही घडलेलो, त्या अशा सगळ्या गोष्टींमधून आम्ही घडलेलो. यातून जे काही सांगायचं असतं ते तुम्हाला काहीतरी जीवनाचं शिक्षण देण्यासाठी आहे, तुम्हाला काहीतरी प्रेरणा देण्यासाठी आहे. गेली 2 वर्षाचे काही नुकसान प्रचंड तुमचं माझं सगळ्यांचं झालेलं आहे, आर्थिक झालेलं आहे, मानसिक झालेलं आहे, बौद्धिक झालेलं आहे, त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढायचं आहे आणि नव्या येणाऱ्या आपल्या ज्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी समर्थ व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं झालं. आज या ठिकाणी ट्रॅव्हल्स आणि टुरिझम सारख्या विषयाच्या अनुषंगाने अत्यंत अनुभवाचे बोल तुम्ही आहे किती छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण आपण त्याच्याकडे पाहत नाही. वडापावच्या गाडीच्या दृष्टीनं सर बोलले, सर ह्याही दृष्टीने मी तुमचा तसा बंधूच आहे. मी कदाचित आज यशस्वी वडापाववाला दिसू असतो तो अनुभव सांगायला गेलो तर आणखी यांना कंटाळे फार मोठी कहाणी आहे. मी सुद्धा एक यशस्वी उद्योजक असतो जर या क्षेत्रात आलो नसतो तर. मी काही तुमच्यासारखीच माझी स्टोरी आहे, मी सातत्यानं सांगत असतो की ज्या मुलाचे 4थीला असताना वडील वारले आणि आईला घास कापायला जावं लागलं आणि त्यावेळी घर वाऱ्यावर आलं आणि उघड्यावर पडलं, अशा काळात सगळी शिक्षण बंद होण्याची प्रक्रिया असताना कसं तरी कडक कडक शिकणारा हा एक मुलगा 10वीला तुमच्यासारखाच नापास होतो आणि पानाची टपरी जी वडिलांची बंद पडलेली आहे ती चालवतो 7-8 वर्ष. ती चालवता चालवता शिकण्याची प्रेरणा मिळते आणि आपण कुठेतरी मागं पडलेलो आहोत असं वाटतं आणि मग पुढं शिकायला सुरुवात होते, मग लढायला सुरुवात होते आणि नंतर मग पुढचा संघर्ष येतो. मग बाहेर शिक्षणाला जायचं असतं, विद्यापीठात नंबर लागलेला असतो, मेरिटमध्ये नंबर आलेला असतो, सगळं झालेलं असतं पण परिस्थिती नसते, तरीही जायचं असतं आणि मग हॉटेलमध्ये काम करावं लागतं. मग हॉटेलमध्ये काम करता करता एक आयडिया सुचते, त्या हॉटेलच्या कोपऱ्यामध्ये एक पेट्रोल पंप असतो आणि कोपऱ्यामध्ये एक 7x8 रिकामी जागा असते आणि आयडिया सुचते इथं वडापावची गाडी टाकली तर किती चालेल. त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असतात, काही भाग भांडवल मिळू आज लागतंच किती 5-10 हजार रुपये लागणार असतात. पण दरम्यानच्या काळात एक नवीन कॉलेज सुरू झालंय अशी बातमी येते, मी ते डोक्यातली कल्पना तिथं सोडून देतो, माझ्या गावात कॉलेज आलून पळत जातो आणि दुसऱ्या दिवशीपासून कॉलेजमध्ये जा रे उद्यापासून शिकवायला सुरुवात तर सांगितलं जातं आणि मी तिथं शिकवायला प्राध्यापक म्हणून जॉईन झालेला असतो, नामग्रॅक असतं बाकी सोडून देतो. आणि त्यावेळी जर ती वडापावची गाडी तिथं पडली असती, ती चालू झाली असती, माझ्या गावात कॉलेज सुरू झालं नसतं, ती वडापावची गाडी निश्चितपणानं महिना 1.5 महिन्यात उभी राहिली असती. वडापाव म्हणता म्हणता जोशी वडेवाले त्या काळात खिचगंतीत पण नव्हते, पण त्या जोशी वडेवाल्यांनी आज महाराष्ट्र पदाक्रांत केलेला आहे, ते नगरकर वडेवाले तुम्हाला दिसले असते. काढण्याची कल्पना मला पण त्यावेळी सुचली, कारण हॉटेलमध्ये काम करण्यापेक्षा वडापावची गाडी, कारण पुण्यातले लोक फार खवळे आहेत खाण्यासाठी, तर ते इतके आसुसलेले असतात की प्रचंड त्यांच्या उड्या पडतात. कर्जत मध्ये पिझ्झा चालणार नाही सांगितलं, याला अभ्यास अनुभवातून म्हणतात की मला जो व्यवसाय करायचा किंवा मला जो रोजगार हे करायचा
तो कुठे काय चालेल याची जर मला कल्पना असेल, अभ्यास असेल, तर मी यशस्वीपणाने पुढे जाऊ शकतो. का आमच्या मुलींना शिपे आमटीचं जागतिक असं मोठं काहीतरी काढताय? पुण्यातल्या बायका एकत्र येतात आणि पुरणपोळीचं जगातलं सगळं जे काही आपण सप्लाय म्हणतो त्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळवतात आणि ही पुरणपोळी मग आपल्याला बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा मिळते. एक ब्रँड झालेला आहे पुरणपोळी. मग शिपे आमटीचा ब्रँड आमच्या मुलींना का नाही करावा असं वाटतं? करावा. त्याची एक खासियत आहे, त्याची एक जसं आमच्या इथल्या महिला बचत गटांनी नगरमध्ये ज्यावेळी ते स्टॉल लागतात ना महिला बचत गटाचे, सर्वाधिक गर्दी शिपे आमटीच्या स्टॉलवर असते. मी स्वतः राहतो सावेड, मला माहित आहे सर्वाधिक गर्दी म्हणजे पंजाबी, सिंधी, मारवाडी, गुजराती यांच्या उड्या पडतात अक्षरशः शिपे आमटीच्या स्टॉलवर. मी हे माझ्या डोळ्यानं पाहिले. कर्जत सारख्या ठिकाणचा आहे असा आयटम आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स अँड टुरिझम सारखा कोर्स जो काही आपल्या दिवाळीला चालवला जातो तो आपण पुढच्या वर्षापासून सर FYA पासून सुरू करणार. त्याची जबाबदारी याच डिपार्टमेंटच्या माणसांकडे असणार आणि तो फक्त असा तसा सुरू करायचा नाहीये, तर तो Level 1, Level 2 आणि Level 3 या पद्धतीने करायचा. आम्हाला ह्या कोर्ससाठी प्रशिक्षण द्यायला तुमच्यासाठी तर अनुभवी माणसं लागणारच आहे, त्यातही तज्ज्ञ माणसं आम्ही आणणार. खूप प्रकार आहेत. म्हणजे आमच्याकडे ॲग्रो टुरिझम आहे, आमच्याकडे म्हणजे सरांनी त्यांच्या याच्यात सांगत असताना माणसं आता पर्यटनाला फिरायला देवदर्शनाला बाहेर पडायला लागली हे सांगितलं. मग धार्मिक स्थळं आहेत, पर्यटन स्थळं आहेत विविध प्रकारची, समुद्र किनारे आहेत, थंड हवेची ठिकाणं आहेत, सौंदर्याने नटलेली ठिकाणं आहेत, ऐतिहासिक स्थळ आहेत, गड किल्ले आहेत. नवीन कृषी पर्यटनासारखा व्यवसाय आता नव्या पद्धतीनं जोम धरतो आहे. आता काल परवा जे काही कोविड आला आणि कोविडच्या काळात सगळी चाकं बंद पडली, त्या काळात एक नवी संकल्पना पुढे आली, व्हर्च्युअल टूर नावाची. व्हर्च्युअल टूर म्हणजे आता आपण आम्ही शरीराने जाऊ शकत नाहीये, तर आम्ही आता व्हर्च्युअल पद्धतीने तिथं जाऊ शकतो. आणि हा प्रयोग आम्ही आमच्या महाविद्यालयात पूर्वीच्या महाविद्यालयात राबवला होता व्हर्च्युअल टूर नावाचा. म्हणजे तिथं असलेले आपली जी माणसं आहेत ती आपल्या मुलांशी बोलायची आणि सगळं जे काही ते लाईव्ह त्यांच्याशी डायलॉग सगळं चालायचं व्हर्च्युअल टूर. आता व्हर्च्युअल टूरला तसे काही अर्थ नाही, पण ती त्यावेळेची व्यवस्था तात्पुरती. खूप अशा गोष्टी आहेत. मी 2017 साली बँकॉकला गेलो होतो एका इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे आणि गेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या समुद्र किनारे आणि हे सगळं फिरून आल्यानंतर लक्षात आलं, अरे हा संपूर्ण देश फक्त आणि फक्त पर्यटनावर चालतो. तिथली इकॉनॉमी सगळी पर्यटनावर आहे आणि तिथलं पर्यटन बंद पडलं तर तो देश कोसळू शकतो. फक्त आणि फक्त पर्यटन हेच फक्त अर्निंग सोर्सचं साधन असलेला तो देश आहे. त्या देशामधलं एकूण सगळं वातावरण आणि धोरण पाहिल्यानंतर मी जेव्हा आलो मी एक छोटंसं आर्टिकल लिहिलं होतं की आपल्या भारत देशामध्ये पर्यटनाचा उद्योग त्या ताकदीनं उभा का राहू शकत नाही. आणि मी कोकणमध्ये 10 वर्ष राहून आलेलो आहे सर, 10 वर्ष मी राजापूरला होतो, त्यामुळे मला कोकण सगळा पाठ आहे. आणि मी म्हटलं 700-750 किलोमीटरचा किनारा असलेला आपला या राज्याला लाभलेला समुद्र किनारा इतका समृद्ध आपलं राज्य, आपला देश, हे समुद्र किनारे हे त्या ताकदीनं डेव्हलप केले गेले. म्हणजे गोव्यामधले समुद्र किनारे पाहायला आम्ही जातो, गोव्यामध्ये पर्यटनाला आम्ही जातो, त्या ताकदीचा 750 किलोमीटरचा समुद्र किनारा या महाराष्ट्राला लाभलेला आहे. ते त्या पद्धतीनं डेव्हलप केले गेले तर इथला पर्यटनाचा व्यवसाय किती जोमानं पुढे येऊ शकतो. कारण हा कोकण म्हणजे भारताचा कॅलिफोर्निया. मग त्या पद्धतीनं इथली डेव्हलपमेंट झाली, त्या पद्धतीनं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं, त्या पद्धतीनं धोरणं राबवली गेली आणि त्या पद्धतीची मानसिकता आमच्या इथल्या जर माणसांची झाली तर इथंसुद्धा पर्यटनाच्या व्यवसायाला प्रचंड मोठ्या संधी आहेत, प्रचंड मोठ्या. अशा पद्धतीचं मी आर्टिकल मी त्यावेळेस छोटंसं लिहिलं होतं. आज या ठिकाणी त्या निमित्तानं त्याची आठवण झाली आणि गेला महिना दीड महिना मी आपण ऐकतो आहोत, पाहतो आहोत की श्रीलंकासारखा देश जो आहे तो सुद्धा फक्त आणि फक्त पर्यटनावर उभा राहिलेला देश आहे आणि
युद्ध सदृश परिस्थिती आणि कोविडच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर तिथं जे काही संकट आलं मधल्या काळात चायनाच्या अंकित गेल्यामुळे त्यांना काय काय भोगावं लागतंय हे आपण पाहतो. त्यांनी तो पर्यटनावर चाललेला देश जो आहे त्याची अवस्था काय झाली आपण पाहतो. कारण फक्त आणि फक्त त्या देशानं तुमच्या पर्यटनाला आज हायजॅक केलं, चायनानं हायजॅक केलेलं आहे. कृत्रिम पद्धतीनं मनवलं गेलेलं जे भेट आहे ते चायनानं ताब्यात घेतलं. म्हणजे ही दोन देश मी पाहिले की जे पर्यटनावर उभे असले असे अनेक देश आहेत, तसं पर्यटनाला या देशात सुद्धा प्रचंड मोठ्या संधी आहेत. आणि ट्रॅव्हल टूर्स, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम सारखा जो कोर्स आहे तो आपण लेव्हल 3 मध्ये चालवणार आहोत. तुम्ही त्या सगळ्याचा फायदा घेतला. फक्त आणि फक्त ग्रॅज्युएट आणि डिग्री घेऊन उद्या बाहेर पडण्यापेक्षा हे असं काहीतरी घेऊन बाहेर पडा. आणि ह्या माणसांसारख्या माणसांच्या सक्सेस स्टोरीज गोळ्या, या सक्सेस स्टोरीज तुम्हाला आयुष्यात उभं राहायला शिकवणार आहे. शेवटी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्याची लढाई तुम्हाला लढायची. आम्ही फक्त तुम्हाला प्रशिक्षण देणारे आहोत, दिशा दाखवणारे आहोत. लढाईचं तुम्हाला आहे, चालणारे पाय तुमचे आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा जो काही फायदा आहे तो तुम्ही सर्वांनी घेतला पाहिजे. पुस्तकाच्या माध्यमातून स्वतःला समृद्ध केलं पाहिजे. अशा माणसांच्या अनुभवांचं श्रवण करून स्वतःला समृद्ध केलं पाहिजे. यासाठी विविध प्रकारचे उपक्रम होताना व्याख्यानं दिली जातात. ती व्याख्यानं म्हणजे खूप मोठा अभ्यास केलेली माणसं तुमच्यापुढे अधिकारानं आलेली असतात, त्यांना ऐकलं पाहिजे. हे सगळं कराल तेव्हा तुम्ही समृद्ध व्हाल, तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होईल. आणि तुम्हाला आयुष्यामध्ये का जगायचं, कसं जगायचं आणि कशासाठी जगायचं हे समजेल. तेव्हा मित्रांनो एक लक्षात ठेवा, माणूस साधा सुद्धा नाहीये, माणूस फार मोठा होता. इतकं उत्स्फूर्तपणानं, इतकं नॅचरली, इतकं सहजपणानं त्याच्या माग अनुभवाचा अस्सलपणा, भाषेचा अस्सलपणा होता. त्याला कोणीही म्हणणार नाही, या बोलण्याला असं कोणी म्हणणार नाही, वक्तृत्वाची शैली नव्हती. अत्यंत खुमासदार शैलीत तुम्ही तास दीड तास मुलांना खेळवून ठेवलं, घेऊन ठेवलं नव्हे तर त्यांना समृद्ध करायचं काम तुम्ही केलं. याच्यातून एक 10-5 जणी उद्योजक उद्या तयार झाले आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहिले तर ते या आजच्या व्याख्यानाचं, आजच्या सत्राचं फलित ठरेल असं मला वाटतं. मित्रांनो पुन्हा एकदा जाता जाता एकच सांगतो, तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल आजच ठरवा तुम्हाला काय व्हायचं आहे, आजच ठरवा. वेळ टळून गेल्यावर तुम्हाला कोणी सांगायला येणार नाही. आणि जे काही व्हायचं आहे, जे काही करायचं आहे, नोकरी करायची आहे ठीक आहे, नोकरी कोणती करायची फिक्स करा. नाही मला स्वतः नोकरी देणारा व्हायचं फिक्स करा. काय करायचं, काय तुम्हाला सुचतं, काय आयडिया आहे. आम्ही आयडियाचा आविष्कार नावाचा प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. एक महिनाभरानं त्याचं प्रदर्शन आहे, महिन्याभरातच. त्याच्यातून तुम्हाला सुद्धा एक संधी आहे. तुम्हाला तुमच्या जर आयडिया सुचत असतील त्या कागदावर उतरवा आणि त्या तुम्ही त्या महोत्सवामध्ये सहभागी व्हा. तुमचे विभाग प्रमुख तुम्हाला याविषयी डिटेलमध्ये सगळं सांगतील काय आहे ते. तुम्हाला जे सुचत आहे, आज जे वाटतंय ते कागदावर उतरवा. तुमच्या आयडियाला कागदावर आणा. मग तो फक्त एखादा शोध असेल असं नाही, एखादी कल्पना असेल असं नाही, तुम्हाला एखाद्या व्यवसायाची सुद्धा काही ट्रिक असू शकते, वेगळी आगळी ट्रिक असू शकते. ती उतरवा. आपण स्टॉल लावणार आहोत इथं आणि निवडक 55 स्टॉलला परवानगी देणार आहोत. त्यावेळी तुम्हाला ही संधी असेल तुम्हाला प्रेझेंट करण्याची, तुम्हाला स्वतःला इथं डेव्हलप करण्याची संधी असणार आहे. तुम्हाला जे वाटतं ते आजच करवा, विचार करा आणि कागदावर उतरा. आणि मग जे करायचं ठरवलं असेल ते करण्यासाठी मला ट्रॅव्हल्स अँड टुरिझममध्ये मला उतरायचं, त्या माणसाला भेटा. आपल्या कोर्समधून जे सांगितलं जात आहे आपल्या शिक्षकांना भेटा. त्यांनी आज जे काही सांगितलंय त्याचे पाठ समोर ठेवा आणि त्या पद्धतीनं पुढे प्रयत्न करू लागला, त्या पद्धतीनं पुढे जा. आणि बिन भांडवली धंदा सरांनी फार सुंदर सांगितला, गाईड होण्याचा धंदा बिन भांडवली धंदा आहे. फक्त तुमचं तोंड त्याच्यासाठी चांगलं पाहिजे एवढंच फक्त, आणि थोडस नॉलेज पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. तो तर बिन भांडवली धंदा आहे. खूप गोष्टी आहेत, खूप सांगण्यासारखं आहे, पण जे करायचं, जे ठरवायचं ते आजच ठरवा. आणि ते सक्सेस करण्यासाठी मग मला पुढं काय करायचंय, मला पुढं काय व्हायचंय, मला नेमकं नोकरी करायची आहे,
मला रोजगार उभा करायचा आहे त्याविषयी तुम्ही आजपासून प्रयत्नाला लागा आणि एक दिवस ज्यावेळी तुम्ही सक्सेस करून आमच्या समोर याल आम्ही हात पुढे घेऊनच तुमचा सत्कार करू. तो दिवस खऱ्या अर्थानं सार्थक दिवस असेल असं मला वाटतं. तेव्हा बोलण्याची खूप इच्छा नव्हती परंतु म्हटलं राहुल सरांनी इतकं सगळं सांगितलंय आपण पण थोडंसं त्यात मिक्स होऊया. आणि तुम्ही कंटाळलेलं आहात की मला माहीत होतं की सगळं जरी असलं तरी विद्यार्थी पुढे आले की माझ्या अंगात येत असतो. शेवटी पहिल्यापासून एकच ठरवलेलं आहे आपलं जे काही असेल ते फक्त आपल्या विद्यार्थ्याचं. कारण आपण शिक्षक झालेलो आहोत आणि शिक्षक म्हणून स्वतःला न्याय द्यायचा असेल तर माझ्या विद्यार्थ्याला जे जे काही मला सांगता येईल ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार. शेवटी मुलांनी त्यातून किती द्यायचं कसं द्यायचं ते त्यांनी ठरवायचं आहे. तर ठीक आहे, पुन्हा एकदा मी या ठिकाणी राहुल डोले सरांचे आभार मानतो, त्या विभागाचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील सगळ्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.